मी सी मॉलिक्यूलपर्यंत आलो होतो. सी मॉलिक्यूलमध्ये अपवर्ड फोर्सेसच नाही आहेत, डाऊनवर्ड फोर्सेसच आहेत. जर पण आपण या वरचा जो लेअर आहे या लिक्विडचा, या वरच्या लेअरमधले जर समजा सी मॉलिक्यूल सगळे कन्सिडर केले, तर ह्या वरची जी तुमची लिक्विडची जी फिल्म आहे ही बिहेव्स लाईक ए मेंब्रेन्स अंडर टेन्शन, यालाच म्हणायचं सरफेस टेन्शन. ठीक आहे. आता या चॅप्टरमधला कॅपिलरिटी हा जो फेनोमेना आहे, हा कॅपिलरिटी हा फेनोमेना बघायचा आहे. कॅपिलरिटी म्हणजे काय की एक स्मॉल डायमीटरची ट्यूब काय करतो आपण एका कंटेनरमध्ये डिप करतो. त्या कंटेनरमध्ये डिप केल्यानंतर या डायग्राममध्ये जर तुम्हाला दिसेल तर या डायग्राममध्ये काय होतं, तुमची जी कंटेनरची लिक्विड लेवल ती इथे आहे आणि तुमच्या लिक्विड तुमची जी ट्यूब आहे त्याची लिक्विड लेवल इथे गेली आहे. म्हणजे ॲडजस्टंट जनरल लेअर लेवरच्या लिक्विडपेक्षा तुमची जी ट्यूबमधली जी लिक्विड आहे ती वरच्या साईडला आहे. आणि ते जर हा हे बघ हे फिगर कन्सिडर केली तर याच्यात काय तुमची लेवल इथे आहे जनरल लेवल आणि तुमची लेवल खालीच आहे इथे. तर हे जे फेनॉमेना आहे यालाच आपण कॅपिलरिटी म्हणतो. तर आपण डेफिनेशन फॉर्ममध्ये बघू की कॅपिलरिटी जर 4 मार्कला आला तुम्हाला तर तुम्हाला काय करावं लागेल, कॅपिलरिटीचे डेफिनेशन आणि कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल हे दोन्ही फेनॉमेना तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतील. ठीक आहे. कॅपिलरिटी काय, तर फेनॉमेना ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड सर्फेस इन ए स्मॉल ट्यूब रिलेटेड टू द ॲडजस्टंट जनरल लेवल ऑफ लिक्विड वेन द ट्यूब इज हेल्ड वर्टिकली इन लिक्विड. द राईज ऑफ लिक्विड सर्फेस इज नोन ॲज कॅपिलरी राईज. The rise of liquid surface is known as capillary rise, while the fall of liquid surface is known as capillary fall. It is expressed in centimeter or mm. ठीक आहे. आता कॅपिलरी राईज आपण पाहू. कॅपिलरी राईज म्हणजे काय, कन्सिडर ए ग्लास ट्यूब ऑफ स्मॉल डायमीटर डी ओपन ॲट बोथ एंड. आता ही जी ट्यूब आहे ह्या साईडला आणि या साईडला दोन्ही साईडला ओपन आहे. इज इन्सर्टेड इन ए लिक्विड, ही काय केली आपण लिक्विडमध्ये इन्सर्ट केली, से वॉटर. द लिक्विड विल राईज इन द ट्यूब अबोव द लेवल ऑफ द लिक्विड. वॉटर काय होईल, या ट्यूबच्या या लेवलपेक्षा वर जाईल ॲज शोन इन फिगर. याला काय म्हणायचं, कॅपिलरी फॉल म्हणायचं. आणि ही जी डायग्राम याच्यामध्ये आपण मर्क्युरी टाकली आहे आणि ह्या मर्क्युरीच्या याच्यात काय केलं, आपण ही स्मॉल डायमीटर दोन्ही साईडला जी ओपन आहे ती काय केली, डिप केली. तर ही काय होती, मर्क्युरी जी आहे ह्या ह्या लेवलपेक्षा या साईडला इथे कुठेतरी राहते, त्याच्या त्याला काय म्हणायचं, कॅपिलरी फॉल म्हणायचं.